ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. आर्थिक देवाणघेवाण प्रकरणी दक्षिण सोलापूर व अकलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे उपविभागीय अधिकारी क्रमांक 2 यांना राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. महसूल व वन विभागाचे उपसचिव डॉ माधव वीर यांनी निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरोधात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शिवाय या तक्रारीसोबत आर्थिक देवाणघेवाण संदर्भातील ध्वनिफीतही दाखल करण्यात आली होती. या ध्वनिफीतीतील आर्थिक देवाणघेवाणीचे संभाषण हे गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे ठरवले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रांताधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.